निवडणुकीत तुम्हाला बहिष्कार करणार आहे. एसटी समाजाला रिझर्वेशन मिळावं यासाठी तुम्ही काहीतरी दखल घेणार? गोव्यामध्ये शेड्यूल कास्टचे प्रमाण फार कमी आहे, त्यामुळं शेड्यूल कास्टची एकच जागा सर्व गोव्यामध्ये आहे. एसटी समाज हा अत्यंत अल्प असल्यामुळं या ठिकाणी एसटी समाजाला काही जागा रिझर्व होणं अशक्य आहे. पॉप्युलेशन वाईज त्यातून जे असतो त्यामुळं एसटीचं प्रमाण एसटीसाठी काही इतर रिझर्व जागा मिळणं अशक्य आहे. सर, गोव्यात काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येतात आणि नंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतात, याच्यावर काय भाष्य करा? गोव्यात काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येतात, आमदार होतात, नंतर भाजप प्रवेश करतात, काय भाष्य करा त्याच्याबद्दल? आता मी कुठल्या पक्षामध्ये जावं प्रत्येकाला अधिकार आहे, आणि आता मला माहिती मिळाली काही 8 नगरसेवक काँग्रेसच्या तिकिटावरून सुनाली, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळं कदाचित त्यांना वाटलं असेल की आता काँग्रेसमध्ये राहून बघतो नाही. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भविष्य काळामध्ये यश मिळणं कदा शक्य आहे, त्यामुळं कुणी कुठल्या पक्षामध्ये जावं त्याच्यासाठी कायदा आहे, 2/3 मेजॉरिटीचा कायदा आहे, आणि कोणालाही 2/3 मेजॉरिटीनं बाहेर जाता येतं. एकनाथ शिंदेजी आपल्या 54 आमदारापैकी 56 आमदारापैकी 55 आमदारापैकी 40 आमदार घेऊन बाहेर पडले, आणि जवळजवळ 75% आमदारांना घेऊन ते बाहेर पडल्यामुळं त्यांना शिवसेनेचं जे गृहनिर्माण संपवायला त्यांना आलेलं आहे. त्यामुळं कुणी कुठल्या पक्षामध्ये जावं हा सगळ्या अधिकार आहे. आता जे पूर्वी काँग्रेसमध्ये अनेक लोक होते, तो बीजेपीत आलेले आहे, कोण बीजेपीचे लोक कुठे जातात, कोण कुठले इंग्रजांचे जातात, कुणी कुठल्या पक्षामध्ये जावा प्रत्येकाला अधिकार आहे, आणि कायद्याप्रमाणे त्यांना अधिकार आहे. भारत जोडो यात्रा राहुल गांधींना काढण्याची का आली? 70 वर्ष काँग्रेस सरकारची झोपाकाठ होती का? भारताला जोडण्याचं काम जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केलेलंच आहे. आमच्यामध्ये छोटे मोठे वाद होतात नाही, त्यामुळं मला असं वाटतं की भारत जोडण्याची एवढ्या दिवसामध्ये काँग्रेसने भारत जोडला नाही का? महात्मा गांधींनी सुद्धा त्यासाठी प्रयत्न केला होता, बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केलेला आहे, आणि कायद्याने जाती व्यवस्था संपवण्यात आलेली आहे. त्यामुळं भारत जो आहे तो भारत जोडलेलाच आहे, आणि जो जोडला नसेल तर काँग्रेसने का तो जोडला नाही एवढ्या वर्षामध्ये? सगळ्या राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळेस त्यांनी काय केलं? आणि आता भारत जोडो नाही तर भारत तोडोसाठी त्यांची यात्रा होती, त्यामुळं राहुल गांधींना भारत जोडो यात्रा काढण्याचा कुठलाच अधिकार नाही, आणि त्यामुळं त्यांच्या यात्रेचा काही फारसा परिणाम होईल असं वाटत नाही आहे. त्यामुळं त्यांना जे काही करायचं त्यांनी काय करावं, पण भारत जोडो यात्रा राहुल गांधींनी काढून दिली. सर, एकेकाळी तुमचे सहकारी असलेले शरद पवार असतील, अजित पवार असतील, यांच्यामध्ये सध्या चुनाव चिन्हावरनं वाद सुरू आहे. जो लढा शिंदे आणि ठाकरेंमध्ये होता तोच आता पवार घराण्यांमध्ये चालू झालाय. शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरून सध्या मतभेद सुरू आहेत. जे शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये झालंय तेच पुन्हा शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये होते असं वाटतंय. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये खूप पडण्याचं कारण हे आहे की एकनाथ शिंदे यांना पक्षाचं नेतृत्व देण्यात आलं आपल्याकडे, परंतु एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं नाही, त्यावेळेपासून त्यांच्या मनामध्ये नाराजी होती. आणि उद्धव ठाकरे अचानक राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यामुळं आणि शिवसेनेमध्ये ही भूमिका होती की आपण बीजेपीसोबतच जायला पाहिजे, काँग्रेस होती ना इलाज, आणि त्यांनी उद्धव ठाकरेंचा निर्णय मान्य केला, आणि ते सरकारमध्ये जरी एकनाथ शिंदे असले ते त्यांच्यामध्ये स्वतः होती. 2.5 वर्षानंतर मात्र आम्ही काही त्यांना बोलले असं अजिबात नाही आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बोलले असं अजिबात नाही आहे. बीजेपीने त्यांना बोलले असं अजिबात नाही आहे. स्वतःच मनाने भुकून ते 40 आमदारांना घेऊन आमच्यासोबत आले, आणि आम्हाला सरकार बोलण्याची संधी त्यांच्याकडून मिळाली.
त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी चार पावलं मागे येऊ त्यांनी त्यांनी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते आणि 105 जागा बीजेपीच्या होत्या आणि एकनाथ शिंदे यांच्या 40 आमदार आणि अपक्ष तथा आमदारांचे त्यांच्याबरोबर 50 आमदार होते तरी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय बीजेपीच्या वरिष्ठांनी घेतला आपल्या देवेंद्र फडणवीसांनी घेतला तर त्या दृष्टिकोनातून तशीच फूट आता अजित पवार यांच्यामध्ये फुटली झालेली आहे. अजित पवार गटाचं म्हणणं असं आहे की पवार साहेबांचंच म्हणणं होतं की आपण बीजेपी लोकांत जायला पाहिजे आणि ज्या वेळेला उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले त्यावेळेला राष्ट्रवादी आज जो सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवळेचो जो स्टेटमेंट आयला गोंयचे शेड्यूल ट्रायब कम्युनिटीचे की तांकां रिजर्वेशन मेळचें ना कित्याक सेन्ससान तांचे तितले पॉप्युलेशन ना म्हणून हे आमचे मूळ गोंयकारांचो ही फकाणां करप शी म्हाका दिसता. हे खरोच हो सामाजीक न्याय दिवपाक मंत्री आयला काय मूळ गोंयकारांचेर अन्याय करपाक आयला ताका गोंयांत हाडला हो म्हाका दिसता आज शेड्यूल ट्रायब कम्युनिटीक प्रश्न पडिल्लो आहा. इतिहास असो आहा की 2003 गावडा कुणबी वेळीप म्हणून तांकां एस टी कम्युनिटी म्हणून रिकॉग्नायज केले. आज आमी 2023 आहा म्हणल्यार 20 वर्सां ह्या मूळ गोंयकार कम्युनिटीक म्हणल्यार हे पयले गोंय निर्माण करपाक हे आशिल्ले ही कम्युनिटीचेर हे 3 कम्युनिटी जे एस टी म्हणून रिकॉग्नायज करतात हांकां 20 वर्सां जाली हांचेर अन्याय जाता. हो इशू आमी असेंब्लीन रेज केलो आनी आमी खूब तरेच्यो ह्यो सांगल्यो ज्या भशेन हांकां न्याय मेळूंक शकता आनी जंय वेट देर इज अ वील देर इज अ वे म्हणटात. सरकाराक जर डबल इंजीन सरकाराक जर करपाक जाय जाल्यार हें पॉलिटिकल रिजर्वेशन फाल्यांच करूं येता आनी आतां जेन्ना मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन फॉर एस टी म्हणून जेन्ना सक्रीय जालो तेन्ना ते जेन्ना साखळे वचून मिटिंग्यो करतात तेन्ना हो सामाजीक अन्याय मंत्र्याक तुमी हांगा हाडटात आनी तो तांचे फेरिदांचेर मीठ चोळटा आनी तांकां आनी दुखयता आनी तांकां सांगता की हें सेन्ससान नाच म्हणून. अशें आहा की 2011 सेन्सना प्रमाणे 10.23% हांची पॉप्युलेशन आसा आनी ताचे खातीर एस टी डायरेक्टरान एक फायल मूव केल्ली की 4 सीट फुडल्या असेंब्लीक एस टी कम्युनिटी खातीर गोंयांत रिजर्व जावचे. सो इतलो तेप जो आमी इतलें डिस्कशन केलें जें मुखेलमंत्री प्रमोद सावंतान उतर दिलें की आपूण ऑल पार्टी डेलिगेशन पसून भरपाक तयार आसा म्हूण हें सगळें कित्या खातीर जालें इतलें तर हो रामदास आतुलेक इतलें कळटा म्हळ्यार आमी जे कोण असेंब्लीन डिस्कशन आमी केलें तें आमकां कितें पिशे कुत्रे जाविल्ले आनीक जो मानदीक सभापती आमचो गोंयचो आहा ताजे तो प्रिजायड करतना जे सेशनान हें डिस्कशन जालें आनी ताणेंय आपले इनपुट्स दिले की जे उत्तर प्रदेश हें आसाम अरुणाचल मणिपूर नागालँड आनी जम्मू अँड काश्मीरान जे 6 मार्च 2020 लॉ अँड जस्टिसान एक डिलिमिटेशन कमिशन कॉन्स्टिट्यूट केल्लें ताजे प्रमाणे हें करूं येता आनी गोंयाक जें कन्सिडर जालें ना हें सगळें जेन्ना आमी पॉयंट आवट केल्लें आहा म्हाका क्लियर कट अशें दिसता की हें डबल इंजीन सरकाराक गोंयचे मूळ गोंयकारांचेर अन्याय करपाचोच आहा. तांकां ते तांचें स्थान दिवंक सोदनात आनी असले मंत्र्यांक हाडून ते तांचे फेरिदांचेर मीठ चोळटात. सो हो एक व्हडलो अन्याय मूळ गोंयकारांचेर आनीक सामाजीक न्याय दिवपाक आयिल्लो मंत्री मूळ गोंयकारांचेर अन्याय करता होच हाजो आमी कंप्लीट सारांश असो घेवं येता.